जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। यावेळी बैठकीस नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, तळोदा शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, नवापूर मतदारसंघाचे आमदार शिरीष नाईक, अक्कलकुवा विधान परिषदेचे आमदार अमुषा पाडवी, नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्यासह नियोजन समितीच्या बैठकीस जिल्ह्यातील सर्व खात्यांचे जिल्हा प्रमुख अधिकारी बैठकीस उपस्थित होते। आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री यांनी बैठकीच्या विषय पत्रिकेनुसार तसेच आयत्या वेळेचे विषय व आवश्यक मुद्दे चर्चेत घेण्यात यावे असे सांगून अध्यक्ष यांनी बैठकीच्या कामकाजास सुरुवात केली। सन 2022-23 मधील जिल्हा वार्षिक योजनांचा 15 नोव्हेंबर 2022 अखेर वार्षिक योजनासह गटनिहाय प्राप्त अनुदानाचा आढावा घेण्यात आला। जिल्हा वार्षिक योजना TSP OTSP SCP या खर्चाचा आढावा सन 2022-23 जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 खर्च अंतर्गत 15 नोव्हेंबर 2022 अखेर झालेला खर्च, यात सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाय योजना TSP OTSP, अनुसूचित जाती उपाय योजना यासाठी मंजूर नियतव्यय निधी 49,404,001, प्राप्त तरतूद निधी 17,843, वितरित तरतूद करण्यात आलेला निधी 54,598, यातून झालेला एकूण खर्च 4,005,29,45% निधी खर्च झाला आहे। जिल्हा परिषद योजना सर्वसाधारण TSP OTSP SCP सन 2023-24 प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली। त्यात सन 2023-24 करिता सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ₹99,99,00,000 मर्यादा जिल्हा देण्यात आले असून जिल्हा आदिवासी उपाय योजना अंतर्गत ₹277,85,40,000 नियतव्यय मर्यादा देण्यात आली आहे। तसेच अनुसूचित जाती उपाय योजना अंतर्गत ₹1,173,00,000 मर्यादा देण्यात आली असून अशी एकूण तीनही वार्षिक योजनांसाठी ₹389,57,40,000 जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार काही महत्त्वाच्या योजनांसाठीचा प्रस्तावित नियतव्य तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे। यात सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतील ठळक बाबींमध्ये कृषी व संलग्न सेवा या क्षेत्रांतर्गत ₹300,00,000, जनसुविधा ग्रामपंचायतींना सहायक अनुदान याकरिता ₹900,00,000, लघुपट बंधारे विभागाकरिता ₹680,00,000, ऊर्जा विकासासाठी विद्युत विकासासाठी ₹451,00,000, रस्ते विकास मुख्य लेखाशीर्ष 3050+5054 करिता ₹800,00,000, पर्यटन आणि यात्रास्थळांच्या विकासाकरिता ₹250,00,000, सार्वजनिक आरोग्यकरिता ₹1,492,00,000, महाराष्ट्र नगरोत्थान योजनेअंतर्गत नगरपालिकाकरिता ₹1,000,00,000, अंगणवाडी बांधकामाकरिता ₹100,00,000, प्राथमिक शाळा व इमारत बांधकाम विशेष दुरुस्ती यासाठी ₹603,00,000, नाविन्यपूर्ण योजनेसाठी ₹349,965,00,000, महिला व बालविकास कल्याण विभागासाठी ₹294,97,00,000, तसेच आदिवासी उपयोजनात ठळक बाबींमध्ये कृषी व संलग्न सेवाकरिता ₹814,35,00,000, रस्ते विकास व बांधकामाकरिता ₹1,800,00,000, लघुपाट बंधारे योजनेकरिता ₹746,00,000, आरोग्य विभागाकरिता ₹3,272,60,00,000, पाणी पुरवठा व ग्रामीण स्वच्छता योजनेकरिता ₹250,00,000, पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींना 5% अबंध निधी या योजनेकरिता ₹62,14,48,00,000, नाविन्यपूर्ण योजनेकरिता ₹555,70,00,000, तर अनुसूचित जाती उपायोजना अंतिम ठळक बाबींमध्ये नागरी दलित वस्तीमध्ये सुविधा पुरविणेकरिता ₹211,32,00,000, ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध या घटकांसाठी वस्तीचा विकास ₹725,00,000, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेकरिता ₹66,00,000, पशुसंवर्धन करिता ₹56,00,000, नाविन्यपूर्ण योजनेकरिता योजनेसाठी ₹35,00,000,
19 लक्ष क्रीडा विकास योजनेकरिता रुपये 14 लक्ष आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी मागणी केल्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी असलेल्या वस्ती वसाहत सुधारणेकरिता 2,50,00,000 रुपयांचा निधी यावेळी मंजूर करण्यात आला आहे. आज झालेल्या या बैठकीच्या संदर्भात पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषद घेत या ठिकाणी संपूर्ण माहिती विशद केली आहे. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार. आज जिल्हा नियोजनाची बैठक झाली. आम्ही जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये 23-24 आराखडा आम्ही आज मंजुरी दिली आहे. त्याच्यामध्ये आदिवासी विकास विभागाचा या जिल्ह्याचा 277 कोटीचा आराखडा, त्याचबरोबर सर्वसाधारण विभागाचा आपण 99 कोटीचा आणि त्याचबरोबर समाज कल्याण विभागाचा अनुसूचित जातीचा आम्ही 12 कोटीचा आराखड्याला एक ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर मंजुरी देताना आम्ही त्यांना सांगितलं आहे की रस्ते आहे आपल्या भागामध्ये, सर्व रस्ते 12 मैल धावण्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करायला सांगितला आहे. त्याच्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देणार. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण पर ड्रॉप मोर क्रॉप ही केंद्र सरकारची योजना आहे, ती 2022 पर्यंत होती, परंतु 2024 पर्यंत मान्यता दिलेली आहे. त्याच्यामध्ये ॲस्पिरेशनल जिल्हे आहेत, त्या ॲस्पिरेशनल जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये समावेश करून घेतलं पाहिजे, प्रायोरिटी दिली पाहिजे असे केंद्र सरकारचे निर्देश आहे. पण मागच्या काळामध्ये ते होऊ शकलं नाही. ते आम्ही त्याच्यामध्ये कृषी विभाग राज्याचा असेल, कृषी विभाग जिल्हा परिषदचा असेल किंवा त्याचबरोबर या ठिकाणी लोकल सेक्टर इरिगेशनचं, मायनर इरिगेशन, त्याचबरोबर या ठिकाणी तापी बंधारे तापी पाटबंधारे विभाग असेल यांना आणि कृषी विभागाला सर्वांना बसून तो आराखडा तयार करायला सांगितला आहे. त्यामुळे तो आराखडा तयार झाला, त्यालासुद्धा आम्ही निधी या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. हे सर्व होत असताना आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजून आपण लोकांना रेशनिंग कार्ड देऊ शकलो नाही, आयुष्यमान कार्ड देऊ शकलो नाही, त्याचबरोबर आधार कार्ड देऊ शकलो नाही. आणि त्यामुळे आम्ही संपूर्ण अधिकाऱ्यांना सांगितलं आहे, आपल्या आपल्या विभागाशी संबंधित असलेले जे काही जॉब कार्ड असतील किंवा इतर कार्ड असतील ते कार्ड आपण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा. गरज पडली, ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही आदिवासी विकास विभागामधून आम्ही निधी उपलब्ध करून देणार आहोत. तर अशा पद्धतीनं ह्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सर्व करत असताना काही विद्युत विभागाचेही प्रश्न आहे, त्यांचा पण आराखडा तयार करून आपण सबमिट करायला सांगितलं आहे. आमचा प्रयत्न हा आहे, रस्ते असेल, वीज असेल, शेतीचे प्रश्न आहेत किंवा इतर घरकुलांचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून हे सुविधा सहजपणाने त्या ठिकाणी लोकांना मिळाल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही सांगितलं आहे. जे काही जिल्हा परिषदेची लहान लहान बांधकामं आहेत किंवा अजून दुसऱ्या विभागाची, आरोग्याची किंवा इतरांची लहान लहान बांधकामं आहे, ते बांधकामं वर्क ऑर्डर दिल्यानंतर 6 महिन्याच्या आत पूर्ण केलं पाहिजे. जे पूर्ण करणार नाही त्यांच्यावर दंडाची कारवाई करणार अशा पद्धतीचे निर्देश पण आम्ही दिलेले आहे. अंगणवाड्या, शाळेच्या खोल्या, सब सेंटर या सर्व गोष्टी आहेत, या आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही पूर्ण आराखडा द्या, 2 वर्षामध्ये हे सर्व बांधकामं आपण पूर्ण करून देऊ. आम्ही होळी सण मागे मी पर्यटन मंत्री असताना आम्ही त्याची थोडीशी सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता कमी कालावधीमध्ये, परंतु आता आपल्या जिल्हाधिकारी मॅडम आहेत, त्यांना आम्ही बाकीच्या अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन एक आराखडा तयार करायला सांगितला आहे. तो आराखडा ते तयार केल्यानंतर त्या ठिकाणी तो राबवण्याच्या दृष्टीने आम्ही निधी उपलब्ध करून देणार आहोत. काय आहे की आश्रमशाळा असतील, वसतिगृह असतील, त्या ठिकाणी मुलं राहत असताना कोण काय ॲक्टिव्हिटी करतं आहे, कोण बाहेर जातं आहे याचे निश्चितपणानं आमच्याकडे माहिती नसते किंवा त्याच्यावर पाहिजे त्या पद्धतीने कंट्रोल होत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सर्वीकडे बायोमेट्री लावतो आहे, ज्याच्यामुळे त्या ठिकाणी हा कंट्रोल निश्चितपणानं होऊ शकेल. कोण मुलगा काय करतो आहे, कुठे जातं आहे, हे संपूर्ण आपल्याला
सीसीटीव्हीच्या माध्यमातून माहिती होऊ शकते. त्याने जिल्हा परिषदेचे ठरवेल त्यांना काय निधी उपलब्ध करून द्यायचा, पण ह्या चेतक फेस्टिवलच्या निमित्तानं कलेक्टर मॅडमांबरोबर तिथले आयोजक आहेत त्यांची बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये काय जे त्यांची मागणी असेल काही सूचक असेल त्या अनुषंगाने आम्ही करू. अमृत आहार योजना काही ठिकाणी व्यवस्थित राबवली जात नाही अशा पद्धतीच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही सेंट्रल किचनच्या माध्यमातून त्या राबवण्याचा आमचा विचार आहे. हे मी तुम्हाला सांगितलं की आम्ही सेंट्रल सिस्टीम आणतोय सेंट्रल किचनची, त्याच्यामुळे तोही प्रश्न त्या ठिकाणी निघायला लागेल. दुसरं, दिव्यांगांच्या बाबतीमध्ये 3 डिसेंबरला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून त्यांचं आम्ही बैठका घेऊन एक सेलिब्रेशन त्यांचं त्या दिवसाचं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या दिवशी मग तपासणी असेल किंवा वेगळं वेगळं साहित्य देण्याच्या दृष्टीने त्यांचं चेकअप असेल ते आम्ही करू आणि त्यांना पुढच्या काळामध्ये साहित्य उपलब्ध करून देऊ. आपल्याला हायकोर्टाने निर्णय दिलेले आहेत की ज्यांचे 10 वर्ष ज्यांनी कामं केलेली आहे त्यांना तुम्ही सामावून घ्या अशा पद्धतीने त्यांनी सांगितल्यामुळे. पण 10 वर्ष कंटिन्युअस होते त्यांना घ्यायचं आहे का गॅप गॅप घेऊन दिलं आहे त्यांना द्यायचं आहे, कसं एक्झॅक्टली कसं दिलं पाहिजे त्यांना, त्या अनुषंगानं आपण हायकोर्टाकडून डायरेक्शन मागतो आहे. त्यांनी ते डायरेक्शन आल्यावर आम्ही ह्या मुलांना नियमितपणे करणार आहे.